आज श्री सद्गुरु गोधड महाराज रथयात्रा निमित्तानं मंदिर विश्वस्त समिती आणि ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या वतीने एक चर्चा आयोजित केली होती. सदरच्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाला अधीन राहून यावर्षीची रथयात्रा आणि मंदिर नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहील. कोणत्याही प्रकारचे यात्रा उत्सव होणार नाही असं प्रशासनाने सर्व पदाधिकारी आणि मंदिर विश्वस्त समितीला आवाहन केलं. त्यानुसार मंदिर विश्वस्त समिती आणि पदाधिकारी सर्व नागरिक यांनी प्रशासनाच्या आवाहनाला विनंतीला मान दिला आणि यावर्षीची रथयात्रा होणार नाही यासाठी त्यांनी जबाबदारीनं एक जबाबदारी घेतली आणि सर्व नागरिकांनाही आवाहन करण्यात येतं की यावर्षीची रथयात्रा होणार नाही. त्यामुळं या यात्रा कालावधीमध्ये कोणी नागरिकांनी शहरामध्ये गर्दी होणार नाही अशा ठिकाणी एकत्रित जमू नये. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. नमस्कार, मी आनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट. Who can help you to become a brave soldier of the country? Anis Academy. Anis Academy. Anis Academy.